नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव, तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आणि तुमचं स्वागत आहे आपली सुरू असणारी आरंभ सिरीज. ज्या आरंभ सिरीजमध्ये आपण 2025 पासून जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होणार आहे राज्यसेवेमध्ये सुद्धा, त्या अनुषंगाने उत्तर म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे उत्तर कशा आन्सर्स कसे लिहिले पाहिजे ही आपण या आरंभ सिरीज मधून अभ्यासत असतो. बघा, आपण ज्योग्राफी विषयाचे काही महत्वाचे कंटेंट आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स आजपर्यंत युपीएससीनं कसे फॉलो केले म्हणजे फॉर्म केलेत आणि त्याचे आयडियल आन्सर्स कसे असले पाहिजे याचं आपण डिस्कशन करतोय. आणि आजचा आपला असणार आहे 9वा सेशन की ज्यामध्ये आपण क्वेश्चन चर्चा करणार आहोत. आणि आजचा घटक कोणता असणार आहे, भारत असेल आणि सॉरी भारतातील मानवी आणि आर्थिक भूगोलाशी निगडीत मुद्दा असणार आहे. आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला गेलाय, मानवी भूगोल आणि आर्थिक भूगोलाचा, तर चला त्याच्यावरती चर्चा करूया. तर प्रश्न असा आहे की भारताचा आर्थिक विकास आणि मानवी विकासावरती प्रश्न आहे. म्हणजे भारताचा आर्थिक विकास तर झालाय, पण मानवी विकास का झाला नाही याच्यावरती चर्चा करायचं. प्रश्न कशा स्वरूपामध्ये आहे, मानवी विकास भारतातील आर्थिक विकासाच्या बरोबरीने का राखण्यात अपयशी ठरलाय असा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न 15 मार्क्सनं विचारलाय तुम्हाला मुख्य परीक्षेला 2023 जीएस पेपर 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा, आर्थिक विकास आणि मानवी विकास आणि संदर्भ कोण आहेत, मेन भारत. म्हणजे भारताचा आर्थिक विकास तर झालाय, कारण की भारताची आज दगायत इकॉनॉमी 5व्या क्रमांकाची आहे, 2030 पर्यंत 3र्या क्रमांकाची होईल. परंतु तिथेच जर आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहिला तर आपण 142, 142, 143 देशांमध्ये, 150 देशांमध्ये आपला क्रमांक अजून सुद्धा 100च्या वरती, 120, 112, 115 असा आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे आर्थिक विकास खूप जास्त आहे, ट्रिलियन काही 3 ट्रिलियन 4 ट्रिलियन पर्यंत आपली अर्थव्यवस्था चालली, परंतु माणसाचा वैयक्तिक मानवी विकास थोडा कमीच होतो याच्यावरती चर्चा करायची आहे. बघू याचं उत्तर कशा स्वरूपामध्ये आपण लिहिणार आहोत. बघा, लक्षात आलं, मानवी आणि आर्थिक भूगोल त्याच्यातला कोणता आहे, आर्थिक विकास आणि मानवी विकास यातली तफावत बरं का, या दोघांमधल्या तफावतीवरती चर्चा करायची आणि कारणं सांगायची. तफावत कारणे आपल्याला डिस्कस करायची आजच्या प्रश्नामध्ये. आता बघा, या प्रश्नामध्ये सुरुवातीला तुम्ही काय लिहिणार आहात, इंट्रोमध्ये लिहा की बाबा मानवी विकासाची व्याख्या कशावरून करतो आपण, लोकांना मिळणारं स्वातंत्र्य असेल बरं का, लोकांचे स्वातंत्र्य आणि संधी वाढविण्याची आणि त्यांचे म्हणजे मानवाचे कल्याण सुधारण्याची एक प्रक्रिया म्हणून केली जाते. कशाची, तर या मानवी विकासाची व्याख्या. मुद्दा लक्षात येतोय, मानवी विकास म्हणजे काय, लोकांना मिळणारं स्वातंत्र्य आणि त्यांना मिळणारी संधी, या संधी वाढवण्यासाठी आणि त्यांचं कल्याण करण्यासाठी ज्या सुधारण्याच्या प्रक्रिया वापरल्या जातात यांना आपण मानवी विकास असं म्हटलं जातं. आता आयएमएफच्या अंदाजानुसार किंवा अहवालानुसार 2030 पर्यंत भारत जगातील 3र्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं लक्ष आहे बरं का. परंतु तिथं जर आपण अभ्यास केला, मी नवीन लेटेस्ट म्हणजे करंट अफेअर्स हा डेटा इथे युज केलाय, 2023-24 हा जो मानव विकास निर्देशांक आहे ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, तो इंडेक्समध्ये 193 देश आहेत आणि त्या 193 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो रे, 134वा क्रमांक लागतो. बघा, जगाच्या पाठीवर अर्थव्यवस्था हेच 195 देश, त्यामध्ये 3र्या क्रमांक सध्या 5व्या क्रमांकाची आहे आज 2023-24, पण 2030 पर्यंत ती जगातील 3र्या क्रमांकाची सर्वात मोठी होणार आहे. पण तिथंच जर आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहिला तर तो किती आहे, 195 देशांमध्ये 134व्या क्रमांकावर बरं का. यावरून भारतातील मानवी विकास आणि आर्थिक विकास यांच्यातील तफावत आपल्याला दिसून येते. प्रश्नच विचारलेला तफावत आहे तर आहे का आहे हे चर्चा करायची. म्हणून आपण इंटरव्ह्यू मध्ये तेच लिहिलं, तफावत मांडली. आयएमएफचा रिपोर्ट सांगितला आणि 2023-24 ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सांगितला, म्हणजे विचारलेल्या प्रश्नाची पुष्टी भेटली. आता पुढचे आपल्या मेन बॉडीमध्ये आपण काय लिहिणार, कशा प्रकारे आपण मानवी विकास करण्यात अपयशी राहिलो आहोत या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार. मुद्देसूद घटक मांडायचे. आता इथं मुद्दा मी कलरफुल मांडले, पण तिथे तुम्ही हायलाइट करू शकता, पॉइंटर्स यूज करू शकता बरोबर आहे का. चलो आता बघा, कोणती कोणती कारण आहेत ती बघू आपण. पहिलं आहे शिक्षणातील अंतर. ऑब्व्हियस आहे, भारताचा साक्षरता दर वाढत आहे, परंतु शिक्षण मंत्रालयाच्या मते बघा 1.1 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी 2022-23 प्राथमिक स्तरावर आहेत आणि हे दर्जेदार शिक्षणाचा अभाव, अपुरी पायाभूत सुविधा असतील आणि लिंगभेद असेल इत्यादी कारणांमुळे हा घटक महत्वाचा आहे. लक्षात येते का, शिक्षणातील अंतर. उत्पन्नातील विषमता ऑब्व्हियस आहे, उत्पन्न हे संसाधनावर नियंत्रित होण्यासाठी, बघा उत्पन्न हे संसाधनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रॉक्सी मानले जाते, कारण इतर क्षमतांसह
आरोग्य आणि शिक्षणाचा प्रवेश उत्पन्नावर अवलंबून असतो हा घटक खूप महत्वाचा आहे या उत्तराच्या लाईन मधला किंवा या पॉईंट मधला. आरोग्य आणि शिक्षणाचा प्रवेश हा त्या त्या स्तरातील लोकांच्या उत्पन्नावर अवलंबून असतो, बरोबर का? चलो, आणि हा तर घटक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आपण 134व्या क्रमांकावर आहोत. हा घटक लिहा, पुढे कोणता घटक लिहिणार बघा. आतमध्ये जरी नाही लिहायला आलं तर हे तुम्ही लिहू शकता, शिक्षणातील अंतर असेल, उत्पन्नातील विषमता असेल, चलो पुन्हा सामाजिक विषमता असेल. ऑब्विस आहे, जातीयवाद आहे, संप्रदायवाद आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक आहे की सर्व समाजातील जे घटक आहेत घटकांच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी सामाजिक अवस्था किंवा सामाजिक एकता निर्माण अजून झालेली नाही हा घटक याच्यामध्ये महत्वाचा आहे. ठीक आहे, पुढे लैंगिक असमानता असेल. आज सुद्धा आपल्या याच्यामध्ये लैंगिक असमानता, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर जेंडर गॅप इंडेक्स जर पाहिला तिथं सुद्धा आपल्या 1000 मुलांच्या पाठीमागं 943, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र त्याच्यापेक्षा खाली आहे. मुद्दे लक्षात येतात का? अजून सुद्धा मुलींना शिक्षण देताना माणसं विचार करतात मुलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, वंशाचा दिवा आहे म्हणून. एक जनरली गोष्ट सांगतो, ज्या गोष्टी आहेत त्या वास्तवादी. बघा, ही भारतात लैंगिक असमानता कायम आहे, ज्यामुळे महिलांचं शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, त्यांना आर्थिक संधी असतील, रोजगारामधली असतील, बरोबर का, राजकारणातले असतील, सामाजिक ठिकाणचे असतील, त्या सगळ्या डावलल्या जात आहेत. आणि लिंगभाव, लिंग आधारित भेदभाव आणि सांस्कृतिक नियमन समाजात महिलांच्या पूर्ण सहभागाला बाधा आणत असल्याचं दिसून येतंय. मुद्दे खूप महत्वाचे आहेत, बरोबर का? चलो, कौशल्य विकासाचा अभाव, बरोबर का? एवढी मानव संपत्ती किंवा कामगारांची संपत्ती आहे, तरुण पिढीची संपत्ती संसाधन आहे, तरुण पिढी एक प्रकारचं संसाधन आहे, परंतु अजूनपर्यंत आपली शिक्षण प्रणाली अशी आहे की तंत्रज्ञानामध्ये प्रॉपर म्हणजे डेव्हलपमेंट झालेला म्हणतात किंवा योग्य नॉलेज असणारा आपण विद्यार्थी सर तरुण वर्ग आपण घडवत नाहीये, हे लक्षात ठेवा. आपली शिक्षण प्रणाली अशी आहे की आपल्या शिक्षण प्रणालीतून तंत्रज्ञान अवगत असणारा उद्योग करणारा तरुण घडवला जात नाहीये, फक्त एज्युकेशन दिलं जाते. हा घटक याच्यामध्ये महत्वाचा आहे. बघा, अपुरी, बघा काय दिले, कौशल्य विकास असेल किंवा व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अपुरी झालेली गुंतवणूक झाली, अपुरी गुंतवणूक असेल, ज्यामुळे अनेक भारतीयांसाठी कौशल्यांमधील अंतर आणि रोजगार क्षमता कमी झाली. बरं का? तुमच्याकडे जर साऊंड नॉलेज नसेल, ओके, साऊंड प्रॅक्टिकल नॉलेज नसेल, तर तुम्ही या इंडस्ट्रीच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही. आणि भारतातील बहुतांश तरुण याच घटकामुळे काय होतो रे, आपल्या करिअरमध्ये पाठीमागा असल्याचं दिसून येतोय. हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये येतोय. मानवी विकास नाही, पुरेसा पगार भेटत नाही, कारण की तेवढं नॉलेजच गेन करू शकलेलं नाही त्या पातळीतला विद्यार्थी रोजगार निर्मितीच्या वेळेस. लोकसंख्या असेल, एवढी भरमसाट लोकसंख्या आहे की सध्या 2023-24 आपण जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश आहोत, बरोबर आहे का? एवढी मानव संसाधनं असून सुद्धा मग त्यांच्या सगळ्या त्यांचा आहार आला, ओके, अन्न वस्त्र निवाराच्या उपाययोजना असतील, त्या उपाययोजना पुरेशा पडत नाहीत, हा घटक याच्यावर, त्यामुळे संसाधनांवरती ताण होतोय, जी नैसर्गिक संसाधन असेल त्यांच्यावर ताण पडतोय. त्यामुळे मानवी विकास निर्देशक सुधारणे आव्हानात्मक आहे या लोकसंख्या वाढीमुळे. बघा, पुढे कमी सार्वजनिक खर्च. बघा, आरोग्य आणि शिक्षणावरील सार्वजनिक खर्च किंवा सरकारचा खर्च GDP 2.1% आणि 2.9%, आरोग्यावर 2.1% आहे आणि शिक्षणावर 2.3% आहे, इतका महत्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या इथं विमान घ्यायला सगळ्यात कमी लोन दिलं जातं, पण एज्युकेशन लोन घ्यायला 13% आणि 12% व्याजदर आहे. म्हणजे इथूनच तफावत लक्षात येते, म्हणजे सरकारच्या योजनाच त्या अनुषंगाने नाहीये. लक्षात येतो का मुद्दा? सरकारी योजनाच त्या अनुषंगाने नाहीये, फक्त उद्योगधंद्यांवरतीच कशा स्वरूपामध्ये खर्च केला जातोय ते आपल्या, म्हणून तर दरवेळेसचा जो आर्थिक अहवाल येईल, दरवेळेस अर्थमंत्री मग सेंट्रलचे असतील किंवा स्टेटचे असतील, जो आर्थिक अहवाल सादर करतात आणि अर्थसंकल्प मांडतात, हे दोघांचंही वाचन तुम्ही करणं अनिवार्य. अहवालामध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये काय केलं गेलं ते असतं आणि अर्थसंकल्पामध्ये पुढच्या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या कोणत्या घटकांवरती खर्च केला जाणार आहे, हे मुद्दे त्याच्यामध्ये असतात. मग तेही मुद्दे तुम्ही इथं यूज करू शकता, लक्षात ठेवा. बघा, पुढे आता लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, म्हणजे ज्या उत्तम पायाभूत सुविधा आहेत आणि पैशाची बचत करणे डिजिटल आणि भौतिक दोन्ही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे, म्हणजे खेडोपाडी अजून काही ठिकाणी बसेस जात नाहीत, सरकारी म्हणजे बसेस जात नाहीत, लक्षात ठेवा. अजूनही काही जिल्ह्यामध्ये आहेत, काही काही दुर्गम भागामध्ये राहणारे लोक असतील, दिवसातून एखादी बस जाते, लक्षात ठेवा. ह्या पायाभूत सुविधांमध्येच येतं, कनेक्टिव्हिटी नाहीये, टॉवर नाहीत, मोबाईलला नेटवर्क नाहीये, त्यामुळे ते डेव्हलपमेंट किंवा डेव्हलप्ड जो भाग असेल, शहरी भागापासून ते अजूनही अज्ञात वसत असणारी लोक आहेत, बरोबर का? हा मुद्दा याच्यामध्ये येतोय. त्यामुळे उपेक्षित आणि दलितांशी संपर्क साधणं कठीण झालंय, बरोबर का? टॉपडाऊन दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे काय, स्वातंत्र्यानंतर भारताने केंद्र सरकार ते राज्य ते स्थानिक अशा धोरणांवर लक्ष केंद्रित केलं आहे,
म्हणजे काय, केंद्र सरकार काय करतंय, केंद्र सरकार राज्यांना राज्यातून स्थानिक पातळीपर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत योजना राबवतोय, योजना तर मांडतोय पण त्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतायत का, नाहीत पोहोचत, हा तर मुद्दा आहे. याच्यावरती लक्ष केलंय पण हे कशामुळे होतंय, हे होतंय भ्रष्टाचार. ओके, आणि एवढी मोठी केंद्र सरकारपासून त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी एवढ्या कचऱ्यांमधून त्या कागदाला फिरावं लागतंय, मग ते पैसे कधी येणार किंवा एखादी सोयी सुविधा कधी पुरवठा केला जाणार, लक्षात घ्या. हा मुद्दा आहे. वेळ इतका मोठा होता, बघा, माणसापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा भ्रष्टाचार आणि वेळ या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत किंवा इम्पॅक्ट करणाऱ्या आहेत आणि त्यांचा परिणाम मानवी विकासावर झाला आहे. कोणाच्या? तर भारताच्या मानवी विकासावर. जरी कागदावरती आर्थिक विकास जास्त असेल तर ऍक्च्युअली मध्ये मानवी विकास खूप कमी आहे. संसाधनांचा शाप, बघा, झारखंड सारख्या काही राज्यांना खनिज संपत्ती प्रदान करण्यात आली असली तरी ती संसाधने मानवी विकासासाठी वापरण्यात अयशस्वी ठरलेला आहे. बघा, लक्षात ठेवा, एक साधं लॉजिक तुम्हाला सांगतो. जो प्रदेश जे असे ऊर्जा संसाधन असतील, ओके, सुपीक असेल, शेतीसाठी सुद्धा निगडीत असेल, लक्षात ठेवा, त्या प्रदेशाची जाणून बुजून असेल किंवा अजून कोणते फॅक्टर्स असतील, त्या भागाची तुम्हाला कधीही डेव्हलपमेंट होताना दिसणार नाही. झारखंड, छत्तीसगड, बिहार संसाधनांनी विपुल, ज्याला आपण काय म्हणतो नागपूर पठार म्हणतो, बरोबर का, नागपूर पठाराचा माळवा प्रदेश असेल, किती लोखंडाचे लोहखनिज आहे, हे खनिज आहे, बरोबर, कोळशाचं कोळसे तिथे जास्त प्रमाणात भेटतात पण तिथली प्रगती झालेली नाहीये. तिथला जास्तीत जास्त नक्षलवादीग्रस्त एरिया आहे का, मग तो राखला, तो तसाच मेंटेन ठेवला जातो सरकारकडून की अजून काही महत्वाचे मुद्दे त्याच्यावर इम्पॅक्ट करणारे असतील. पण लक्षात ठेवा, जिथं शेती पिकवणारा शेतकरी आहे त्याच्याकडे तो सुबत्त पाहिजे, त्याच्याकडे साधन संपत्ती म्हणजे त्याची संपत्ती जास्त पाहिजे, पण अनावधानाने किंवा दुर्दैवाने तो शेतकरी सुद्धा अजून गरीब राहिला, कारण की जो जगाला देतोय तोच गरीब राहतोय. म्हणजे भारताची मानवी विकासाशी संबंधित घटक म्हणजे महत्वाचा घटक काय आहे, शोकांतिका काय आहे, जो प्रोव्हाइड करणार आहे, जो प्रोड्युसर आहे, तो प्रोड्युसरच आपला तळागाळात आहे, ही सगळ्यात महत्वाची शोकांतिका आहे. जसं की वृक्षच आपल्याला सावली देतात, वृक्षच आपल्याला सगळं देत प्रोव्हाइड करतात, पण आपण शेवटी काय करतो, घर बांधायला तेच झाड तोडत असतो, तेच वृक्ष तोडत असतो, त्याच वृक्षासारखी अवस्था आपल्या मानवांची म्हणजे भारतातील मानवी विकासाची झाली आहे. हा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. बघा, आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अभाव, ऑब्व्हियस आहे. आरोग्यासारखे हे जे मानवी विकासासाठी, मानवी विकास कशावर मेजर केला जातो, तर आरोग्याच्या पायाभूत सुविधा त्या कंट्रीमध्ये किती आहेत, बरोबर का, मग तोच त्याच आरोग्य सेवांसाठी काय केलं जातं, कमी महत्व दिले जाते आणि संसाधनांची कमतरता हे सुद्धा त्याचं कारण असू शकते, बरोबर का. चलो, आता मानवी विकासाला गती देण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. बघा, मानवी भांडवलामध्ये आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास यामध्ये जर योग्य गुंतवणूक भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संरचनात्मक बदलाचे परिणाम जास्तीत जास्त वाढताना दिसतात. जर भारताच्या अर्थव्यवस्थेनं जर या तीन घटकांवरती जास्त जर खर्च केला तर ऑटोमॅटिकली काय होईल, हा मानवी विकास आहे तो मानवी विकास आर्थिक विकासासोबत, बघा, वाढेल, सर्वसमावेशक असेल आणि तो मानवी विकास दीर्घकाळ टिकणारा सुद्धा असू शकतो. पुढे बघा, सुशासन, संस्था मजबूत केल्या गेल्या पाहिजेत, भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, सरकारी कार्यक्रमांमध्ये पारदर्शकता असणं अनिवार्य आहे. सगळ्या योजना कागदांवरती असून चालत नाहीत, जेवढे मुद्दे कल्याणकारी गोष्टी कागदावर असून चालत नाहीत, त्या अस्तित्वात झिरपल्या पाहिजेत, खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत झिरपल्या गेल्या पाहिजेत. हा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. योजना जर आपण पुस्तकांमध्ये आपल्या पाहिल्या करंट अफेअरच्या, योजना एवढ्या भरमसाठ असतात, त्या योजना अप्लाय होतात कुठं याचा अनुभव पहिल्यांदा आपल्यासारख्या तरुण पिढीनं करणं अनिवार्य आहे. इथंच सगळी पहिल्यात महत्वाची गोम आहे, तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य. बघा, उत्पन्नातील असमानता काही प्रमाणात कमी करणं अनिवार्य, जेणेकरून काय होईल, प्रगतशील कर धोरणे असतील, बरोबर का, सामाजिक सुरक्षा यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल, उत्पन्नातील असमानता कमी झाली पाहिजे आणि नोकऱ्यांची संधी निर्माण केली गेली पाहिजे. वाजवी वेतनाला प्रोत्साहन द्या, विशेषतः कमी कुशल आणि अनौपचारिक कामगारांसाठी तुम्ही अशा प्रकारच्या योजना वापरा. काही कुशल कर्मचारी कामगार असून सुद्धा ते तुटपुंज्या पगारावरती आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचा इम्पॅक्ट काय होतो, त्यांच्या कुटुंबातील मुलांवर होतो, अपत्यांवर होतो, ते त्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण, एज्युकेशन घेऊ शकत नाहीत. हा मुद्दा आहे इनडायरेक्टली. म्हणून त्यांची आर्थिक सुबत्ता कशी वाढली, आर्थिक परिस्थिती कशी सुधारली गेली पाहिजे, त्यासाठी पगार किंवा त्यांच्यासाठी जे भत्ते आहेत, वेतन प्रणाली आहे, ती वेतन प्रणाली व्यवस्थित केली गेली पाहिजे. हे मुद्दे याच्यामध्ये अनिवार्य आहेत. चलो पुढं, म्हणजे काय कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहिणार, हे की लोकसंख्येचा मोठा भाग आज सुद्धा दारिद्र्यरेषेखाली असल्याचं आपल्याला दिसून येतं.
मग उत्पन्नातील असमानता दिवसेंदिवस वाढत असल्याचं जाणवून येत. बरं आहे का? भारतातील अजून सुद्धा श्रीमंत व्यक्ती श्रीमंतच होत चाललाय. बरं आहे का? गरीब व्यक्ती अजून सुद्धा 100 रुपयाच्या नोटसाठी दिवसभर अक्का रानात शेतात राबत असतो. या शेजातले महत्वाचे घटक आहेत. बघा, एलपीजी सुधारणानंतर भारताने मोठी आर्थिक प्रगती साधली असती तरी आर्थिक न्याय असेल, शाश्वत विकासाचे पालन पोषण असेल आणि प्रोत्साहन असेल, आर्थिक आणि प्रशासन सुधारणा तसेच शिक्षण आणि कौशल्यांमध्ये मानवी विकास होणं अनिवार्य आहे. म्हणजे हे जे इतर स्तर नमूद केलेत आपण, त्या स्तरावर आर्थिक विकास तर झाला पण मानवी विकास झाला नाही. त्या मानवी विकास करण्यावर भारतीय गव्हर्नमेंटनं अजून काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, हा मुद्दा लिहून आपण आपल्या उत्तराचं इथं शेवट करू शकतो, सांगता करू शकतो. बरोबर आहे का? इथं आपला संपतोय भारताचा आर्थिक विकास आणि मानवी विकास याच्याशी विचारला गेलेला युपीएससी न प्रिव्हियस इयरचा 2023 मुख्य जीएस पेपर 1 प्रश्न आपण डिस्कस केला. हे आयडियल उत्तर होतं. हे आयडियल उत्तर ऍज इट इज नाही लिहू शकला तरी मुद्दे सुद्धा मांडणं हे तुमचं काम आहे, तेव्हा कुठे तुम्हाला मॅक्सिमम उत्तर मार्क्स मिळू शकतात. बघा, अशा स्वरूपाच्या प्रश्न कसे फॉर्म केले जातात आणि त्याचे उत्तर आपण कसे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी लिहिले गेले पाहिजेत, हा याच्यातील महत्वाचा मुद्दा आहे. आजचं सेशन, आजचा प्रश्न कसा वाटला मला आवर्जून कमेंट करून सांगा. प्रत्येक कमेंटला मी स्वतः रिप्लाय करत असतो. ओके, आणि सर्वोदय अकॅडमीचं प्लॅटफॉर्म, हे जे युट्यूब प्लॅटफॉर्म जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. हे सेशन बघत राहा. मुद्दा हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे सेशन्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. हे अविरत कंटिन्यू असेच सुरू राहणार आहेत. बघा, थँक्यू सो मच.